त्याच्याच हाताने भांग पाडते. हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग, कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहे 7:00. तर हा जो ब्लॉग आहे ना, हा सोमवारचा आहे आणि तारीख सांगते तुम्हाला, तर आज होती 23 तारीख. आणि आत्ता ना मी आरूच्या टिफिनसाठी पोहे बनवत आहे. तर तसं तर ना मी आरूला टिफिनमध्ये पोहे वगैरे नाही देत, जास्त करून चपाती भाजी किंवा मग पराठे वगैरे असंच देत असते. पण आज काय झालं माहिती आहे का, आरू सकाळपासून मला म्हणत होता एकतर मला पोहे दे नाही तर मग मॅगी दे. तर म्हणलं मॅगी देण्यापेक्षा पोहे चांगले, म्हणून मग पोहे बनवून देत आहे. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, लेकरांना पण ना एकसारखं चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो, तर मग त्यांना पण थोडंसं चेंज पाहिजेच. तर त्यामुळे मग तू खूप जिद करत होता, म्हणून मग मी त्याला पोहे बनवत आहे आज. आणि त्यासाठी ना मी इथे कांदा वगैरे चॉप करून घेत आहे आणि ह्या पन्नीमध्ये ना मी कोथिंबीर ठेवली आहे. तर मला आता निसायची आहे, तर जेव्हा स्वयंपाक वगैरे सगळं होईल, काम होईल, त्यानंतर मग निसून ठेवणार आहे. आणि आत्ता सगळी तयारी वगैरे झालेली आहे आणि आरूचं ना मी आवरून ठेवलं आहे. तर नेहमी काय करते, आधी टिफिन बनवते नंतर त्याचं आवरते, पण आज थोडंसं उलटं झालं आहे. तर आधी आयुषचं मी आवरलं, त्याला आंघोळ वगैरे घातली, त्याला म्हणजे आवरून दिलं त्याचं, आणि त्यानंतर आता टिफिन बनवत आहे. तर चला आता पटकन टिफिन वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. त्या कढईमध्ये ऑइल टाकलं, त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे मी चांगले तेलामध्ये तळून घेत आहे. कारण ना असे म्हणजे जेव्हा आपण कांदा वगैरे तळतो ना, तेव्हा जर मी शेंगदाणे टाकून तळून घेतले ना, तर मग आमच्या घरी न कुणालाच आवडत नाही तसे. मग असे सुरुवातीलाच थोडेशी तेलामध्ये फ्राय करून घेतले ना, तर खायला छान लागतात, त्यामुळे मग सुरुवातीला थोडेसे फ्राय करून घेतले. नंतर कढईमध्ये मोहरी टाकले, 1 चमचा जिरे टाकलेत. आणि इथे ना काय झालं माहिती आहे का, आरू मला हा म्हणत होता मम्मी तिखट नको करू, तर ज्या मिरच्या असतात ना बघा, तर त्या त्यांना लाजिबात एकसुद्धा ह्यामध्ये टाकू दिली नाही, तर म्हणून मग मी असेच बनवलेले आहेत. तर त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा टाकला, कांदा चांगला तेलामध्ये थोडासा फ्राय झाला की नंतर कोथिंबीर टाकले. आणि मिरची वगैरे मी टाकलेली नाही आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही नक्की टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि कसं मुलांना ना, जास्त करून लहान मुलांना ना तिखट असं खायला नको वाटतं, तर आरूला तर सवय आहे तिखट खायची, पण माहिती नाही आज काय झालं तर तो म्हणतो मिरची टाकूच नको. तर ठीक आहे म्हणलं मग मी मिरची वगैरे नाही टाकले. आणि कसं त्याला थोडंसं तोंडातलं आलं आहे, त्यामुळे पण तो 2 दिवस झाला तिखट खात नाही आहे. तर असं त्यानंतर आता पोहे झालेले आहेत, नंतर वरतून मस्त असे शेंगदाणे टाकले आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त पोहे दिसत आहेत. आणि त्यानंतर ना मी आरूचा टिफिन वगैरे पॅक केला आणि आरूला ना अशी कोथिंबीर पण दिसलेली आवडत नाही, म्हणून मग ह्यांच्यासाठी जेव्हा मी देत होते ह्यांना पोहे वगैरे, तर त्यावेळेस मग मी कोथिंबीर वगैरे वरतून थोडीशी टाकली. तर आता पोहे वगैरे झाले, आरू पण स्कूलला गेला. आणि आत्ता टायमिंग सांगते तुम्हाला, तर आत्ता वाजले होते 8:30 आणि ह्यांना ना नाश्त्यासाठी मी मस्तपैकी आज पोहे बनवलेत. तर आता ह्यांना नेऊन देते आणि पोहे म्हटलं की लिंबू पाहिजेच त्यासोबत, तर ह्यांना आता म्हणजे नाश्त्याला दिलेलं आहे. आणि त्यानंतर ना मी इथे कुकर लावून घेत आहे. तर सुरुवातीला ना जी तुरीची डाळ वगैरे होती ना आणि तांदूळ होते, ते 3 ते 4 पाण्यात मी धुवून घेतले होते. आणि त्यानंतर तुरीच्या डाळीमध्ये मी थोडीशी हळद टाकली, 2 टोमॅटो आणि 1 बटाटा पण मी बॉईल करून घेणार आहे, कारण आज मी बनवणार आहे सांबार आणि त्यामध्येच टाकण्यासाठी बटाटा पण मला पाहिजे होता, म्हणून मग मी ह्यामध्येच बॉईल होण्यासाठी ठेवला, कारण त्यामुळे आपला गॅस पण वाचतो, नाही तर परत एका बटाट्यासाठी परत कुठं कुकर लावू म्हणून. आणि ना इथे एक टिप्स तुम्हाला सांगते, जर तुमचं कुकर घाण झालेलं असेल, तुम्ही इथे बघू शकता खूप घाण झालं आहे, तर तेव्हा काय करायचं, अर्धं लिंबू पिळून टाकायचं आणि ते लिंबूचं छिलकं आहे ना ते पण कुकरमध्ये जे खाली पाणी असतं ना त्यातच टाकून ठेवायचं आणि नंतर डबे लावायचे आणि नंतर वरतून एक प्लेट ठेवायची. तर असं केलं ना तर नंतर जेव्हा आपण आपल्या डाळभात शिजतो आणि नंतर आपण कुकर खाली काढतो ना, तर तुम्ही बघू शकता एकदम कुकर क्लीन होतं, म्हणजे तुम्हाला जरासंसुद्धा घासावं लागणार नाही, एवढं पूर्ण असं एकदम नवीनसारखं क्लीन होईल लिंबामुळे. तर ही टीप आहे, तुम्ही नक्की करून पहा, जर तुमचं कुकर वगैरे घाण झालं असेल ना तर खाली लिंबू वगैरे टाका, त्यामुळे एकदम चकाचक कुकर होऊन निघेल. तर चला,
त्यानंतर कुकर वगैरे लावलेलं आहे आणि रात्री ना मी राजमा भिजत ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी करण्यासाठी, पण सकाळी दुसराच प्लॅन झाला आमचा की आज ह्यांनी बोलले की आप्पे आणि चटणी वगैरे बनव, तर त्यामुळे मग ते राजमा तसाच ठेवला, मी म्हटलं रात्री बनवावा. आणि त्यानंतर ना मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकले आहेत, नंतर जे खोबरं असतं ना सुकं खोबरं ते टाकलं आहे, दोन ते तीन मिरच्या टाकल्या आहेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि थोडंसं ना पाणी टाकून मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे, कारण मी बनवणार आहे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी ढोशासाठी. थोडेसे डोसे पण बनवणार आहे आणि आप्पे पण बनवणार आहे तर त्यासाठी, तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता 2 चमचे मी दही टाकले आणि चवीनुसार ना थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे. आणि नंतर आपल्याला ना ह्या चटणीला ना तडका मारून घ्यायचा, जर तुमच्याकडे ना ओलं नारळ वगैरे नसेल ना तर तेव्हा तुम्ही इडलीसोबत किंवा मग ढोशासोबत अशी चटणी नक्कीच बनवू शकता, पटकन बनते आणि चवीलाही खूप छान लागते. तर चटणी वगैरे झालेली आहे, तर त्यानंतर ना जे तडका पॅन असतो त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरी टाकले आणि थोडेसे कढीपत्ता टाकून मस्तपैकी चटणीला तडका वगैरे दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की ती छान अशी चटणी दिसत आहे. तर आता मी टोमॅटो वगैरे चॉप करून घेत आहे कारण सांबारसाठी, तर इथे 1 टोमॅटो आहे ना चॉप करून घेतलं कारण 2 टोमॅटो मी डाळीमध्ये शिजायला टाकली होती त्यामुळे, आणि हे सगळे मी सांबारमध्ये टाकणार आहे. तर डाळ वगैरे हटून घेतली आणि बटाटा देखील चॉप करून घेतला, नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली आणि आता ना तर लसूण वगैरे ना संपला होता, म्हणजे जी पेस्ट होती ती संपली होती म्हणून मग अशा पद्धतीने थोडंसं लसूण वगैरे टाकून घेतला. नंतर बारीक केलेला कांदा टाकलेला आहे, म्हणजे थोड्या मोठ्या आकाराचाच कांदा चॉप केलेला आहे. आणि नंतर ना जे टोमॅटो आपण बॉईल होण्यासाठी कुकरमध्ये ठेवले होते ते टोमॅटो आणि 1 बटाटा टाकला. आणि यामध्ये ना तुम्ही शेवग्याच्या शेंगा बी टाकू शकता जर तुमच्याकडे असतील तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाही, वर तर थोडीशी कोथिंबीर टाकले. आणि आता जे काही आपले मसाले आहेत ते टाकायचे आहेत, बेसिक मसाले. तर इथे मी थोडासा सांबार मसाला टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलं, थोडासा हिंग टाकला, हिंग म्हणून खूप छान चव येते त्यामुळे. आणि बस तर आपला सांबार जे आहे ते रेडी आहे. नंतर डाळ टाकली, थोडंसं पाणी टाकलं आणि आता छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला सांबार छान असा शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ना इथे साईड बाय साईड मी आप्पे देखील बनवत आहे, तर चला आता पटकन सगळे आप्पे वगैरे बनवून घेते. तर ना मला एक कॉमेंट आली होती की तुम्ही एवढ्या सकाळी जेवता दुपारी जेवण करत नाही का, तर कसं आहे ताई आम्हाला ना सकाळी लवकरच स्वयंपाक वगैरे मला करावा लागतो कारण ह्यांचा टिफिन असतो, आरूचा पण टिफिन असतो त्यामुळं, आणि ह्यांना ना 10 वाजता कामाला जायचं असतं आणि सकाळी नाश्ता वगैरे केला ना तर मग दुकानावर गेल्यावर त्यांचं जेवण खूप लेट होतं, म्हणजे 4-4:30 वाजता ते जेवण करतात कारण थोडंसं जास्त काम असतं दुकानावर त्यामुळे. म्हणून मग सकाळी मी त्यांना जेवण करूनच पाठवते, कारण जर नाश्ता वगैरे केला ना त्यांनी तर मग परत 1-1:30 वाजता भूक लागते आणि मग त्या टायमाला जेवण वगैरे भेटत नाही दुकानावर, म्हणजे लवकर करता येत नाही, तर त्यामुळे 4 चा टाईम आहे दुकानावर जेवण वगैरे करण्याचा त्यांचा, तर त्यामुळे मग ते जेवण वगैरे करून जातात. आणि आरू आणि आरूचे पप्पा जेवण वगैरे सकाळी लवकर करतात आणि माझं तर सगळं काम वगैरे झाल्यावर 1-1:30 वाजता जेवण होतं. तर मी कॉमेंट्समध्येच रिप्लाय करणार होते पण मी म्हणलं जर ब्लॉगमध्ये ताईला सांगितलं तर व्यवस्थित समजेल देखील, म्हणून मग मी ब्लॉगमध्ये ताईच्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आय होप की ताई तुम्हाला समजलं असेल. बाबू आप्पे खायला, हां ते खायला. दादा कुठे गेला? आयुष दादा कुठे गेला? मा भू गेला, दादा भू गेला, भू गेला स्कूलला गेला दादा. जेवण नाही करायचं? मम्मी नाही खायची? नाही काऊन? आपेच खायचे नुसते? हां आपेच खायचे? चला आता जेवण करा ठीक आहे. हां दिलं फेकून, फेकून दिला. शिवाश खाऊ घालायला तुला. आरू कसे झाले आप्पे, आवडले तुला? काय बोलला? काय अजून एकदा? ठीक आहे तू एवढे फिनिश कर मग अजून बनवते.
कसं भाऊ भाऊ एकमेकाला खाऊ घालले तर शिव भातो खाऊ वाटत ना मा आज पेलो टीव्ही बघत बिझी ना मोठू पतलू बघतोय हो बघ ना मोठू पतलू बघतोय जेवण नाही करत आहे. तर सकाळचं सर्व काम माझं झालं होतं आणि आता टायमिंग सांगते तर आता 2 वाजले होते. त्यानंतर ना किचनच्या वरती जी विंडो वगैरे आहे ना ते सगळं मी दुपारच्या वेळेमध्ये क्लीन करून घेतलं. तुम्ही ते बघू शकता जे साईडला थोडंसं छोटंसं एक क्रॅक लावलं आहे आणि काच वगैरे आहे ना ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि नंतर काय लावलं तोंडाला पीठ लावलं ना सगळं काय केले असं हले होते आणि शिव पण झोपला होता माझ्या बरोबर. आणि बघा मी उठायच्या आधी तो उठला आणि काय कारनामा केला तुम्हाला दाखवते. सगळं पीठ सांडून ठेवलं इथं थोडंसं. आता हे सगळं सामान मी ठेवणारच होते झोपेतून उठून तोपर्यंत बघा वागून सगळं पीठ सांडून. तर ना 2 वाजता दुपारी ना किचनचं वगैरे आवरलं थोडासा आराम केला झोपले होते दुपारी कारण खूप थकल्यासारखं वाटत होतं म्हणून. आणि त्यानंतर ना बाबूनं पूर्ण घरामध्ये ना पीठ सांडून ठेवलं आणि पूर्ण चेहऱ्याला वगैरे लावलं होतं. तर मग नंतर त्याला मी क्लीन केलं साफ केलं आंघोळ वगैरे घातली. आणि त्यानंतर ना हे कुकर बघा जे सकाळी मी लावलं होतं ना तर ते काय झालं सकाळी धुवायचं मी विसरून गेले तर आता तुम्हाला दाखवते. तर लिंबू वगैरे काढलं आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मी घासलेलं वगैरे काहीच नाही आहे तरीसुद्धा किती व्यवस्थित क्लीन दिसत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमचं कुकर घाण झालं असेल तर लिंबू वगैरे टाकून तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. तर सकाळचा ब्लॉग तुम्ही बघितला तर आता वाजलेले आहेत 6 आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. तसंच माझं इव्हिनिंगचं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आज रात्री मी जेवणामध्ये बनवणार आहे राजमा चावल. तर चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि कुकर मी लावून ठेवलं होतं बघा कारण कसं मुलांना लवकर म्हणजे भूक लागते ना त्यामुळे कुकर लावून ठेवलं आहे. आणि दुपारच्या वेळेत ना आज मी केलं होतं किचन क्लीन केलं कारण थोडासा वेळ होता बाळ पण झोपलं होतं तर मला खूप बोर होत होतं. आणि जर तुमचं वाईट किचन असेल ना तर त्याला मेंटेन ठेवणं खूप मुश्किल आहे म्हणून मग महिन्यातून 2 वेळेस मी क्लीन करत असते. तर मागच्या वेळेस तुम्ही ब्लॉग बघितला तर 15 दिवस झाले होते क्लीन करून किचन. तर आता परत मी किचन क्लीन केलं आहे. तर हे तुम्ही बघू बघा हे काच आहे हे काच वगैरे सगळं क्लीन केलं हे इतरलं पण केलं खिडक्या पण क्लीन केल्या आणि हे जाळी पण केली आहे पण माहिती नाही तो खूप घासला ना तर एकदम त्याच्यावर रेषा रेषा उमटल्या. आणि हे सगळं हे पण पुसून घेतलं होतं हे सगळं क्लीन. तर नंतर आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही ते बघू शकता जे सकाळी ना आप्प्यासाठी पीठ जे होतं ते उरलं होतं थोडंसं. तर आरूला म्हणलं होतं दुसरं वरण भात वगैरे खा पण तो म्हणला नाही मम्मी मला आप्पेच खायचे आहेत म्हणून मग त्याला आप्पे बनवून देत होते. आणि साईडला डोसा पण बनवला. नाही तर कसं डोसा वगैरे हे सगळं सकाळी नाश्त्याला खायलाच छान वाटतं पण मुलं जेव्हा जिद्द करतात तेव्हा त्यांना द्यायलाच लागतो. तर म्हणून मग त्याच्यासाठी ना मी ते आप्पे वगैरे बनवले. आणि ना आप्पे त्याला खूप आवडतात त्याला मी दिवसभर जरी ते खायला दिले ना तरी पण तो खाईन असं आहे असो. त्यानंतर बाबूसाठी डोसा बनवला साईड बाय साईड आप्पे बनवले. आणि आता आयुषला मी जेवायला वगैरे देते आणि तुम्ही ते बघू शकता आप्पे किती छान मस्त फुगले आहेत. तर दोन्ही साईडनं एक चांगले खरपूस भाजून घेणार आहे मी आणि त्यानंतर मग आरूला नेऊन देणार आहे. आणि शिव आहे ना ते शिव झोपलेला आहे थोडासा तर आता उठेलच थोड्या वेळात ते कारण काय होतं जेव्हा पण मी स्वयंपाक करायला जाते ना बाबू तेव्हाच उठून बसतो आणि असं खेळत राहतो. शिव काय झालं असं काऊन बघायला वा पिलो शिवचं आवडलं ना छानपैकी शिवला टिका लावला है ना भांग पाडू दे ना समोर सरक पिलू विचार सगळ्यांना मी कसा दिसायलो म्हणा. मोबाईल स्टँडला लावलं की पिलू घेऊन खेळायला चालू होते. किती अवघड आहे शूट करणं व्हिडिओ हो काय करू तू काय स्टँड घेतो माझा मम्मीला ब्लॉग बनवायचा ना पिलू हे बघा सोडतं सोडत नाही स्टार कसा म्हणू ब्लॉग बाबू लागला सर 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 अरे कुठे घेऊन चालला बघा बघ
सोड स्टँड सोड सोड बा झाला आता चल मम्मा सोड बाबू आता घेऊ नको हा आयुष अभ्यास कर मग नंतर टी व्ही बघ ठीक आहे आरु इथे अभ्यास करतोय आणि शिव खेळायला घ्यायचं ना घ्यायचं ना अरे बापरे नको घेऊ आज माहिती नाही शिवला काय झालं तुम्हाला ब्लॉग शूटच करू देत नाही सारखं स्टँड लावलं की घेऊन पळायला लागलंय हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा स्टँड लावला ना मोबाईल लावला ना दोन वेळेस मोबाईल खाली पडला मला आता जर स्टँड त्याला नाही दिला तर मोबाईल माझा जाईल का मग हे बघा सारखं स्टँड घेऊन पळायला लागले अजिबात ब्लॉग शूट करू देत नाही ब्लॉग तो बनवायचाच आहे बघू आता त्याला घेऊनच काम करते म्हणजे तू शूट करू देत नाही तर तू काहीच करू देणार नाही तर ना 5:30 मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होते पण पिल्लू नव्हतं करू देत म्हणून मग आता बाळाला घेतलं आणि किचनमध्ये आले त्यानंतर इथे रेसिपी शूट केली होती म्हणून मग तुम्हाला इथे स्टँड वगैरे दिसत असेल तर ते सगळं उचलून ठेवलं आणि आधी किचनमधली सगळी आवरावर करणार आहे कारण जेव्हा रेसिपी वगैरे शूट होते ना तेव्हा पूर्ण किचनमध्ये पसारा होतो तर आता सगळं आवरून घेते आणि बाबूला ना मी इथे काउंटर टॉपवर बसवले शिवला तर त्याला ना पाणी वगैरे दिलं थोडंसं बॉटलमध्ये तर तो पीत आहे आणि तोपर्यंत ना सगळी भांडी वगैरे जी सकाळी घासली होती सगळी मी ट्रॉलीमध्ये लावून घेतली आणि किचन तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे क्लीन केलं आणि नंतर ना स्वच्छ कपड्यांनी पुसून वगैरे घेतलेलं आहे तर आता भात वगैरे मी करून ठेवला आणि हे जे राजमा आहे ना जे मी सका रात्री भिजत ठेवला होता ते पण चांगलं भिजून झालेलं आहे नंतर कुकरमध्ये राजमा टाकला एक ग्लास पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि शिजायला ठेवलेलं आहे तर 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे त्यामध्ये राजमा छान असा शिजून जातो तर नंतर मी भाजीसाठी सगळं तयार करत आहे तर आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं 1 चमचा जिरे टाकले 2 तेजपान टाकले आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे तर तेलामध्ये छान असा कांदा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत आणि त्यानंतर ना जे काही अद्रक लसणाची पेस्ट वगैरे आहे ते टाकायचं आहे तर आधी तेलामध्येच मी टाकायची पण या कढईमध्ये काय होते अद्रक लसूण आधी टाकलं ना तर लगेच ते करपून जात आहेत त्यामुळे मग कांदा वगैरे आधी शिजून घेतला त्यानंतर अद्रक लसूण टाकलं 1-2 मिरच्या टाकल्यात जे काही बेसिक मसाले आहेत ते टाकलेले आहेत थोडासा गरम मसाला थोडं जिरे पावडर धने पावडर काश्मिरी लाल मिर्च पावडर थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर छान असे मसाले शिजू दिले थोडंसं पाणी टाकलं होतं मसाले करपून येण्यासाठी आणि नंतर जे काही टोमॅटोची प्युरी आपण बनवून घेतली होती ना ते सगळी त्यामध्ये टाकले थोडीशी कोथिंबीर टाकले आणि 1-2 मिनिट झाकण लावून ठेवलं चांगलं मसाल्याला तेल सुटलं की त्यानंतर मी त्यामध्ये शिजून घेतलेला राजमा टाकलेला आहे आणि मला थोडासाच बनवायचा आहे म्हणून मग मी पाणी थोडं कमी टाकते तर सगळं आता राजमा वगैरे यामध्ये टाकून घेतला आहे आता परत आपल्याला 1-5 ते 7 मिनिट परत चांगलं शिजू द्यायचं तर बस आपली जी भाजी आहे ती रेडी आहे आणि वरतून ना मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही ते बघू शकता छान असा राजमा झालेला आहे सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला इथे तुम्हाला दाखवते भाजी बनवलेली आहे आणि सपाटा पण इथे करून घेतलं तर वाट बघते आता ह्यांची आणि भात वगैरे सगळं तर केलेलंच आहे तर आता सगळा स्वयंपाक वगैरे माझा करून झाला आणि त्यानंतर ह्यांनी पण आले होते तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो सगळं आपल्यालाच करायचंय हो पप्पा आले पप्पा आले पप्पा शिव पप्पा कुठे आहेत पप्पा काय झालं कुठे तिथं कुठे आले काय चपात देऊ खायला त्याला थांब कुठे पण तिकडेच ठेवा ना त्याच्या तिकडेच पलीकडे बाबाच्या तिकडे ठेवा खाईल तो ते दगडावर तिकडे ठेवा येत नाही वाटतं नाही खात बसले तिकडे येईल
बापरे किती प्रेम उतू चाललंय बाप लेकाच. चला आतमध्ये या. तर आताच ह्यांनी घरी आलेत आणि ह्यांनी येईपर्यंत ना स्वयंपाक वगैरे माझा झाला होता. मग तोपर्यंत सगळी कोथिंबीर वगैरे निसून ठेवली. आता ठेवून देते फ्रीजमध्ये आणि ए सी लावते. खूप गरमी व्हायली. चला चला या या या. आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक देखील करा. तर चला आजच्यासाठी एवढंच. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट. सगळ्यांना गुड नाईट. ठीक आहे ठीक आहे. चला भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय पिलू. बाय कर. बाय कर. आणि पिलू.